इलेक्ट्रिकल पावर डिस्ट्रीब्यूशन करण्यासाठी ओव्हरहेड पद्धत आणि अंडरग्राउंड पद्धतीचा उपयोग केलेला असतो. अंडरग्राउंड पद्धतीसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या केबल यांची माहिती पाहिलेली आहे, परंतु त्या केबल जमिनीमध्ये टाकताना योग्य पद्धतीने जर टाकल्या तर त्या केबलचं लाईफ वाढतं आणि त्या केबलमध्ये जर फॉल्ट झाला काही तर तो योग्य प्रकारे आपल्याला दुरुस्त करता येतो. यासाठी आजच्या आपल्याला या टॉपिकमध्ये केबल लेईंग मेथड्स म्हणजे जमिनीमध्ये केबल कशा पद्धतीने टाकल्या जातात याबद्दल माहिती पाहिजे आहे. तर मित्रांनो, ज्याप्रमाणे ओव्हरहेड लाईन ही वातावरणामध्ये उभारलेली असते, त्याचप्रमाणे ही अंडरग्राउंड सिस्टीम जी असते ही पूर्णतः जमिनीच्या खाली आपल्याला योग्य प्रकारे त्या केबल जमिनीमध्ये टाकाव्या लागतात. केबलची सुरक्षितता ही जमिनीमध्ये गाडण्याच्या प्रकारावरती अवलंबून असते. केबल जॉईंटवरती व इतर जोडलेल्या ॲक्सेसरीजवरती ही सर्व प्रक्रिया जी असते ती अवलंबून असते. आणि जमिनीमध्ये जर आपण योग्य प्रकारे केबल टाकले तर नक्कीच त्या सिस्टीमचं आयुष्य जे असतं ते आयुष्य वाढतं आणि मेंटेनन्स आपल्याला योग्य प्रकारे करता येतं, मेंटेनन्सचा खर्च कमी होतो. म्हणून आपल्याला योग्य प्रकारे त्या ज्या केबल्स असतात जमिनीमध्ये टाकण्याची आवश्यकता असते. यामध्ये केबल जमिनीमध्ये टाकण्याच्या ज्या पद्धती आहेत, लेईंग ऑफ अंडरग्राउंड केबल्स, ह्या केबल जमिनीमध्ये कशा पद्धतीने टाकल्या जातात, ह्या तीन पद्धती आहेत. त्याच्यामध्ये डायरेक्ट लेईंग मेथड, ड्रॉईंग सिस्टम आणि सॉलिड सिस्टम, या तीन पद्धतीचाच वापर करून केबल जमिनीमध्ये टाकण्याची प्रक्रिया केली जाते, जेणेकरून त्या केबलमध्ये काही जर दोष निर्माण झाला तर आपल्याला ती केबल लगेचच त्या ठिकाणी फाइंड आउट करता यायला पाहिजे आणि त्या केबलमध्ये झालेले दोष निवारण करून ती सप्लाय सिस्टीम आपल्याला ताबडतोब सुरू करता यायला पाहिजे. अंडरग्राउंड पद्धत जी आहे ती ग्रामीण भागात न वापरता जास्तीत जास्त जे महानगर जे असतात त्या ठिकाणी वापरलेली असते, जेथे जागेची कमतरता असते, ओव्हरहेड लाईनची उभारणी करू शकत नाहीत, अशा ठिकाणी ही अंडरग्राउंड पद्धत वापरलेली असते. आणि यामध्ये जी पहिली पद्धत आहे डायरेक्ट केबल लेईंग मेथड, तर या डायरेक्ट केबल लेईंग मेथडमध्ये केबल जी असते ती केबल जमिनीमध्ये टाकण्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला त्या केबलचा जमिनीमध्ये वापर करायचा याच्याबद्दल ही पहिली पद्धत आहे, त्याला म्हटलं जातं डायरेक्ट लेईंग मेथड. इन डायरेक्ट लेईंग मेथड द केबल्स विथ स्टील टेप ऑर वायर आर्मरिंग आर लेड डायरेक्टली ॲज दे अफर एक्सलंट प्रोटेक्शन फ्रॉम मेकॅनिकल इंजुरी, म्हणजे त्या केबलला या यांत्रिक हानीपासून कशा पद्धतीने संरक्षण मिळत याचा महत्त्वाचा विचार यामध्ये केलेला असतो. फ्रॉम मेकॅनिकल इंजुरी दिस मेथड ऑफ द लेईंग अंडरग्राउंड केबल इज सिम्पल अँड चीप अँड मच यूज, या प्रकारची पद्धत जी असते ती जास्त प्रमाणामध्ये वापरली जाते, पद्धत सोपी आहे आणि जास्त प्रमाणामध्ये याचा वापर केला जातो. अ ट्रेंच अबाउट 1.5 meter डीप अँड 45 centimeter वाईड इज डग थ्रू आउट द रूट ऑफ द केबल, रस्त्याच्या कडेने
साधारणपणे 1.5 मीटर खोल आणि 45 सेंटीमीटर रुंदीचा काय केला जातो, चर खोदला जातो आणि तो चर खोदल्यानंतर त्यामध्ये त्या चर खोदून झाल्यानंतर अगोदर वाळू टाकली जाते आणि वाळू टाकल्यानंतर त्याच्यावरती काय केली जाते, केबल अंथरली जाते आणि पुन्हा त्या केबलच्या दोन्ही साईडने विटा लावून वरती एक वीट ठेवली जाते आणि तो जो चर असतो तो चर काय केला जातो, पुन्हा बुजला जातो आणि मध्ये मध्ये केबल इंडिकेटर त्या ठिकाणी लावलेले असतात, जेणेकरून त्या केबलचा रूट आपल्याला नंतर समजायला पाहिजे केबल कशा पद्धतीने गेलेली आहे, मग ते केबल इंडिकेटर मध्ये मध्ये त्या ठिकाणी फिटिंग केलेले असतात. द पर्पज ऑफ सँड इज टू प्रिव्हेंट द एंट्री ऑफ मॉइश्चर. त्या ठिकाणी वाळूचा वापर कशासाठी केलेला असतो, तर मॉइश्चरचं प्रमाण जे असतं ते मॉइश्चरचं प्रमाण कमी ठेवण्यासाठी त्या ठिकाणी वाळूचा उपयोग केलेला असतो. तर हे जे डायरेक्ट लेईंग मेथड जी आहे ही एक साधी सोपी कमी खर्च येणारी पद्धत आहे. जमिनीमध्ये 1.5 मीटर खोल आणि 45 सेंटीमीटर रुंद नाली खोदली जाते. नालीमध्ये 10 सेंटीमीटर उंचीचा बारीक रेतीचा थर दिला जातो, त्यावरती केबल अंथरून घेतली जाते. पुन्हा केबलवरती बारीक रेतीचा 10 सेंटीमीटरचा उंचीचा थर दिला जातो. वरील बाजूस विटांचा थर दिला जातो. जेव्हा नालीमध्ये एकापेक्षा जास्त केबल वापरल्या जातात तेव्हा प्रत्येक केबलमध्ये कमीत कमी 30 सेंटीमीटरचं अंतर ठेवावं लागतं. केबलची संख्या जर वाढली तर त्या ठिकाणी आपल्याला त्या तो जो चर खोदणार आहेत त्याची रुंदीसुद्धा आपल्याला काय करावी लागणार आहे, त्या ठिकाणी वाढवावी लागणार आहे. तर अशा पद्धतीने ही डायरेक्ट लेईंग मेथड जी आहे, म्हणजे यामध्ये डायरेक्ट हा शब्द का वापरलेला आहे, तर या ठिकाणी त्या रस्त्याच्या कडेने डायरेक्ट चर खोदलेला असतो म्हणून डायरेक्ट लेईंग. आता याचे ॲडव्हॅन्टेजेस काय आहेत, ही एक साधी व कमी खर्चाची पद्धत आहे. खर्च कमी येतो या पद्धतीमध्ये. केबलमधील उष्णता लवकर उत्सर्जित होते आणि ही एक सुरक्षित पद्धत आहे. याचे डिसॲडव्हान्टेजेस तोटे जे आहेत, भविष्यात काही बदल करणे अवघड असते. जर आपल्याला नंतर एखादी केबल वगैरे त्याच याच्यामध्ये टाकायची असेल तर पूर्ण नाली त्या ठिकाणी काय करावं लागेल, आपल्याला खोदावी लागेल, उकरावी लागेल. म्हणजेच हे भविष्यामध्ये काही बदल करण्यासाठी ही पद्धत कशी आहे, अवघड आहे. मेंटेनन्स कॉस्ट जास्त आहे. केबलमध्ये जर कुठं काही दोष झालं, कुठं लिकेज झाली, कुठं शॉर्ट सर्किट झालं तर आपल्याला ते केबल पुन्हा काय करावी लागते, तो चर खोदावा लागतो आणि तो पॉईंट फाइंड आउट करून त्या ठिकाणी त्याचं मेंटेनन्स करावं लागतं. जास्त अडचणीच्या ठिकाणी ही पद्धत वापरता येत नाही आहे, कारण जागा जर कमी असेल, प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी खोदकाम करणं शक्य नसतं, म्हणून अडचणीच्या ठिकाणी ही पद्धत वापरता येत नाही आहे. नंतर दुसरी जी पद्धत आहे तर ड्रॉ इन सिस्टम. तर या ड्रॉ इन सिस्टममध्ये काय असतं, दिस मेथड ऑफ केबल इज लेईंग इज सुटेबल फॉर कंजेस्टेड एरिया वेअर एक्सप्रेशन इज एक्सपेन्सिव्ह अँड इनकॉन्व्हिनियंट. म्हणजे ज्या ठिकाणी अडचण जास्त असते अशा ठिकाणी काय केली जाते, ड्रॉईंग सिस्टीम ही पद्धत वापरली जाते. फॉर वन्स द कॉन्डक्ट्स हॅव बीन लेड, रिपेअर्स ऑर अल्टरनेशन कॅन बी मेड विदाऊट ओपनिंग द ग्राउंड. म्हणजे त्या केबलमध्ये जरी काही प्रॉब्लेम झाला तरी पुन्हा आपल्याला ती जमीन पुन्हा पुन्हा खोदण्याची गरज नाही. त्याच्यामध्ये कॉन्डूट टाकले जातात आणि त्या कॉन्डूटमधून केबल टाकली जाते आणि मध्ये मध्ये चेंबर तयार करून त्या चेंबरमधून आपल्याला ती केबल पुन्हा बाहेर काढता येते किंवा नवीन केबल त्या कॉन्डूटमधून चेंबरच्या सहाय्याने पुढं पुश करून नवीन केबल त्या ठिकाणी टाकता येते. इन दिस मेथड अ लाईन ऑफ कॉन्डक्ट्स ऑर डक्ट्स आर ऑफ द ग्लेज स्टोन वेअर सिमेंट ऑर कॉन्क्रीट.
म्हणजे या ठिकाणी एकतर सिमेंट काँक्रीटचे पाईप वापरलेले असतात किंवा मग काँक्रीट करून त्या ठिकाणी डक्ट्स बनवलेले असतात, त्या डक्ट्समधून आपल्याला केबल टाकता येतात. आफ्टर लेईंग कॉन्ड्यूट्स ऑर डक्ट्स द केबल आर पुट इन टू द पोझिशन फ्रॉम मेन होल्स ऑर ब्रिक्स पिट्स स्पेस ॲट रेग्युलर इंटरवल. आणि या आकृतीमध्ये आपल्याला कशा पद्धतीने डक्ट्स बनवलेले असतात आणि त्या डक्ट्समध्ये कशा पद्धतीने केबल ह्या आपल्याला टाकता येतील त्या या पॉवर पॉईंटमध्ये दाखवलेल्या आहे. या पद्धतीमध्ये जमिनीत नाली खोदून सिमेंट काँक्रीटचे पाईप टाकले जातात, काही ठिकाणी जी आयचे पाईप टाकतात किंवा दगडापासून नाली तयार केलेली असते. सध्या सिमेंट काँक्रीटच्या साह्याने डक्ट्स बनविले जातात व त्यामध्ये केबल टाकतात. ज्या ठिकाणी वळण असते तिथे जास्त रेडियस घेऊन वळण देतात. काटकोनात केबल कधी वळवायची नसते, रेडियसमध्येच काय करावं लागते आपल्याला, ही जी अंडरग्राउंड केबल असते ती वळवावी लागते. याचे ॲडव्हान्टेजेस जे आहेत, ॲडव्हान्टेजेस जर आपण पाहिले तर याच्यामध्ये आपल्याला रिपेरिंग व केबल बदली करणे सोपे असते. जर आपल्याला ती केबल काढायची असेल तर ज्या ठिकाणी चेंबर ठेवलेलं असतं तिथून आपण ती केबल काय करू शकतो, पाठीमागे ओढू शकतो आणि केबल काढता येते. आर्मड केबलची आवश्यकता नसते. डक्ट्स सिमेंट काँक्रीटचे डक्ट्स असल्यामुळं त्या ठिकाणी आर्मड केबल वापरली नाही तरी चालतं, त्यामुळे जॉईंट करणे सोपे असते. यांत्रिक सुरक्षितता जास्त मिळते. रस्त्याच्या खालून केबल टाकण्यासाठी याच पद्धतीचा काय केलेला असतो, वापर केलेला असतो. याचे डिसॲडव्हान्टेजेस, तोटे. सुरुवातीस खर्च जास्त येतो, हा याचा महत्त्वाचा डिसॲडव्हान्टेजेस आहे. केबलची प्रवाह क्षमता कमी होते व उष्णता जास्त निर्माण होते, कारण डक्ट्समधून उष्णता बाहेर पाडण्यासाठी दुसरा काही मार्ग नसतो, त्यामुळे केबलमध्ये निर्माण होणारी उष्णता तशीच त्या डक्ट्समध्ये काय होते, साठून राहते. याचा उपयोग पुढे केला जातो. ज्या ठिकाणी अडचण जास्त असते तेथे ही पद्धत काय केली जाते, वापरली जाते. तर अशा पद्धतीने ड्रॉ इन सिस्टम. आणि त्यानंतर पुढची जी पद्धत आहे सॉलिड सिस्टीम. तर या सॉलिड सिस्टीममध्ये सॉलिड म्हणजे काय, घनरूप, ज्याला आपण सॉलिड सिस्टीम असं म्हटलं जातं. या सॉलिड सिस्टीममध्ये इन दिस मेथड ऑफ लेईंग ऑफ द केबल्स ट्रेंचेस अलॉंग द रूट आर मेड ॲज इन डायरेक्ट लेईंग सिस्टीम थ्रू ऑफ चायना क्ले अर्थिंग वायर ट्रीटेड वूड अँड द केबल इज लेड आउट इन दिस थ्रू. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं, जे पनाळी वगैरे आपण ज्याला म्हणतो किंवा सिमेंट काँक्रीटचे हाफ कॉन्ड्यूट पनाळीसारख्या आकाराचं, ते काय करायचं, जमिनीमध्ये चर खोदून अगोदर खालच्या बाजूने काय केलं जातं, हे पनाळीसारखे जे हाफ कॉन्ड्यूट जे असतात ते अंथरून घेतले जातात, त्याच्यामध्ये केबल टाकली जाते, त्याच्यामध्ये पुन्हा बिटुमिन कंपाऊंड किंवा डांबर टाकून पुन्हा वरचं जो हाफ कवर जे असतं ते त्याच्यावरती ठेवलं जातं आणि केबल ह्या काय केल्या जातात, त्याच्यामधून टाकल्या जातात. अ बिटुमिनस ऑर आस्पलेट कंपाऊंड अँड कवर्ड ओव्हर केबल्स लेड इन दिस मॅनर आर युजली प्लेन लीड कवर्ड ॲज द थ्रोईंग एफर्ट्स गुड मेकॅनिकल प्रोटेक्शन. या पद्धतीमुळे जे यांत्रिक संरक्षण ज्याला म्हटलं जातं ते चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये मिळतं. तर या सॉलिड पद्धत जी आहे, या पद्धतीमध्ये जमिनीत नाली खोदून नालीमध्ये ओपन पाईप टाकले जातात. ट्रप हे सिमेंट काँक्रीटचे, लाकडाचे किंवा कास्ट आयर्नचे असतात. ट्रपमध्ये केबल टाकून बिटुमिन कंपाऊंडच्या साह्याने ट्रप भरून काढून झाकण ठेवले जाते. नंतर नाली ही मातीने काय केली जाते, बुजून टाकली जाते. आणि यामध्ये आपल्याला 3-4 केबल काय करता येतात, याच्यामध्ये अशा पद्धतीने काही अंतर सोडून अशा अनेक डक्ट्स बनवून केबल आपल्याला त्याच्यामध्ये टाकता
येतात. याच्यामध्ये अल्फा बेट कवर, फिलिंग ऑफ बिटुमिनस मटेरियल केबल, नंतर अल्फा अस्फा हल्ट थ्रू, म्हणजे ते केबल जे असतात ते कशा पद्धतीने टाकलेले असतात, तर अशा पद्धतीने या डायरेक्ट सिस्टम सॉलिड सिस्टममध्ये ही पद्धत वापरलेली असते. याचे डिसॲडव्हान्टेजेस जे आहेत, याचे तोटे जर आपण पाहिले, डायरेक्ट लेईंग पद्धतीपेक्षा जास्त खर्च येतो. याच्यामध्ये काय होतो, खर्च जास्त येतो. यासाठी कुशल कारागिराची गरज असते व नालीमध्ये पाणी असू नये. पाणी जर असेल तर आपल्याला त्या ठिकाणी बिटुमिनस कंपाऊंड वगैरे त्या ठिकाणी टाकता येणार नाही. केबलची प्रवाह वाहून नेण्याची क्षमता कमी होते, तसेच मधील उष्णता लवकर उत्सर्जित होत नाही. त्यामुळं ह्या पद्धतीमध्ये जे एकूण उष्णता निर्माण होणार आहे केबलमध्ये, ती जास्त प्रमाणामध्ये निर्माण होत असते. तर हे ज्या सॉलिड पद्धत असेल किंवा ड्रॉईंग सिस्टम असेल किंवा डायरेक्ट लेईंग मेथड असेल, या प्रत्येक पद्धती कशा पद्धतीने वापरल्या जातात आणि ह्या पद्धतीमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारे केबल, तर इथं पुढच्या स्लाईडमध्ये जर पाहिलं तर मोठाले डक्ट्स वगैरे बनवलेले आहेत आणि त्या डक्ट्समध्ये अनेक केबल ह्या अशा पद्धतीने काय केलेल्या असतात, टाकलेल्या असतात. आणि ह्या केबल जमिनीमध्ये असल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी मेंटेनन्स करण्यासाठी, जॉईंट करण्यासाठी स्किल वर्करची काय असते, महत्त्वाची आवश्यकता असते. आणि म्हणून ह्या पद्धती ज्या असतात ग्रामीण भागात न वापरता काय केलेल्या असतात, शहरी भागामध्ये वापरलेल्या असतात. आणि ह्या पद्धती रेल्वे रेल्वेचं जे सिस्टम असते त्याच्यामध्ये वापरतात. ज्या ठिकाणी लोकवस्तीची घनता जास्त असते, जागा कमी आहे, तेथे वापरतात. रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरती या पद्धतीने केबलिंग केलेले असते, सिग्नलिंगसाठी केबलिंग केलेले असते. त्याचबरोबर जे इनडोअर सबस्टेशन असतात त्या ठिकाणी ही पद्धत वापरलेली असते, अंडरग्राऊंड सबस्टेशनमध्ये ही पद्धत वापरलेली असते. ह्या पद्धती अनेक ठिकाणी वापरलेल्या असतात. शहरी भागामध्ये सर्व्हिस लाईन ज्यावेळेस आपल्याला घरापर्यंत घ्यायची, त्यावेळेस ती सर्व्हिस लाईनसुद्धा काय केलेली असते, सर्व्हिस लाईनची केबल अंडरग्राऊंड पद्धतीने आपल्या मोठ्या सोसायट्या वगैरे असतील किंवा बंगलोज असतील त्या ठिकाणी अंडरग्राऊंड पद्धतच काय केलेली असते, वापरलेली असते. जेणेकरून मोठ्या शहरामध्ये वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, त्या शहराच्या सुशोभीकरणाला बाधा निर्माण होऊ नये, म्हणून ही अंडरग्राऊंड पद्धत काय केलेली असते, मोठ्या प्रमाणामध्ये वापरलेली असते. तर अशा पद्धतीने केबल जमिनीमध्ये टाकण्याच्या पद्धतीलाच काय म्हटलं जातं, केबल लेईंग मेथड असं म्हटलं जातं. आणि ह्या तीन पद्धती आपण पाहिलेल्या आहेत. थँक्यू.